ऑटो भी है। वेट 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 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे लॉकडाऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये झालेलं आहे त्यामध्ये वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विशिष्ट प्रकारचे वाहन चोरीचे गुन्हे घडत असल्याचे लक्षात आले। त्यामध्ये सिनियर पी आय वाशी आणि त्यांची टीम त्याचबरोबर पी एस आय माने डीबीचे त्यांच्या पथकाने या गुन्ह्यांची जी पद्धत आहे त्याचा अभ्यास करून यातील आरोपी याला रंगेहात पकडलं। त्यामध्ये त्याच्याकडनं जवळपास 8 वाहन चोरीचे गुन्हे त्याच्याकडनं उघडकीस आलेले आहे। त्यामध्ये 3 बुलेट, 1 ऑटोरिक्षा, 3-2 स्कूटर आणि 1 मोटरसायकल असं जप्त केलेलं आहे। विक्रीसाठी त्यांनी वेगळ्या ठिकाणी हे लपून ठेवलेले होते, याच्यामध्ये एपीएमसी खारघर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते लपून ठेवलेले होते। हा एक अनलॉक करायचा म्हणजे डायरेक्ट करून ते वाहन चोरी करत होता। हा या अनलॉकच्या काळामध्ये या बेरोजगार झाला होता, याचं दुकान होतं एका मॉलमध्ये पुस्तकाचं, ते दुकान बंद पडलं मागच्या 4 महिन्यापासून, त्यामुळं त्यांनी हा पर्याय शोधला। अद्यापर्यंत त्यांनी कोणाला विक्री केली नाही। नाही नाही कधी काय नव्हता केला, एकटाच आहे, एकटाच आहे। हा याचं दुकान होतं लिटिल वंडर्स मॉल खारघरला, बुकचं दुकान होतं, ते बंद झालं या लॉकडाऊन। काही नाही, विकण्याची तयारी करत होता। सध्या त्यांनी कोणालाच विकलं नाही या वाहनं, त्यांनी डंप करून ठेवले होते, विकण्याचा प्रयत्न करतो। वेगळ्या ठिकाणी त्यांनी त्या लपून ठेवलेल्या होत्या, एपीएमसी, त्याच्यानंतर खारघरच्या हद्दीमध्ये। वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही बुलेट्स चोरी गेलेल्या होत्या आणि काही वाहन चोरीचे काही गुन्हे वारंवार घडत होते। त्या गुन्ह्याचा पॅटर्न लक्षात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की काही विशिष्ट प्रकारचं पद्धत वापरून हे गुन्हे केले जात आहे। त्यामध्ये वाशी पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी पी एस आय माने आणि त्यांच्या टीमने यामध्ये सापळा रचून यातील आरोपी अमित युवराज सकपाड याला अटक केलेली आहे। त्याच्याकडनं जवळपास 8 वाहनं जप्त केली, याच्यामध्ये 3 बुलेट, 1 ऑटोरिक्षा, 3 स्कूटर ॲक्टिवा आणि 1 मोटरसायकल अशा काही वाहनं जप्त केलेल्या आहे। हा जो व्यक्ती आहे हा पहिल्यांदाच गुन्हा करणारा आहे। या लॉकडाऊनच्या काळामध्ये बेरोजगार झाल्यामुळं त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे। वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही बुलेट्स चोरी गेलेल्या होत्या आणि काही वाहन चोरीचे काही गुन्हे वारंवार घडत होते। त्या गुन्ह्याचा पॅटर्न लक्षात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की काही विशिष्ट प्रकारचं पद्धत वापरून हे गुन्हे केले जात आहे। त्यामध्ये वाशी पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी पी एस आय माने आणि त्यांच्या टीमने यामध्ये सापळा रचून यातील आरोपी अमित युवराज सकपाड याला अटक केलेली आहे। त्याच्याकडनं जवळपास 8 वाहनं जप्त केली, याच्यामध्ये 3 बुलेट, 1 ऑटोरिक्षा, 3 स्कूटर ॲक्टिवा आणि 1 मोटरसायकल अशा काही वाहनं जप्त केलेल्या आहे। हा जो व्यक्ती आहे हा पहिल्यांदाच गुन्हा करणारा आहे। या लॉकडाऊनच्या काळामध्ये बेरोजगार झाल्यामुळं त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे।